त्या ठिकाणी पहा आपण इव्होल्यूशन मध्ये जी इव्होल्यूशन प्रोसेस झाली सुरुवातीला त्या ठिकाणी ओसियन मध्ये सुरुवातीला सिंपल कंपाउंड पासून तयार होऊन प्रिमिटिव्ह सेल्स तयार झाल्या सिंपल पासून त्या ठिकाणी प्रिमिटिव्ह कॉम्प्लेक्स याप्रमाणे जी सजीव तयार झाले त्याच्यामध्ये ह्यूज डायव्हर्सिटी ही जर पहिले आपण डायव्हर्सिटी म्हणजे डिफरन्स त्याच्यामध्ये असणारी विविधता आता जे सजीव तयार झाले ते सर्व सजीव सारखे नाहीत त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे किंवा त्याच्यामध्ये विविध बदल आहे त्यालाच म्हणायचं प्रचंड ह्यूज डायव्हर्सिटी आहे तर कोणाने पहा प्लांट्स अँड ॲनिमल्स जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओशियनमध्ये फॉर्मेट झाले त्याच्यामध्ये खूप तुम्ही जर आज पृथ्वीवर पाहिलं तर सर्व सजीव आकाराने किंवा त्याच्यामध्ये असणारी जटिलता साधेपणा हा एक नाही त्याच्यामध्ये विविधता आहे म्हणून म्हटलेले इव्होल्युशन होत असताना त्याच्यामध्ये खूप डायव्हर्सिटी राहिली प्लांट आणि ॲनिमलमध्ये रिगार्डिंग विथ अ शेप शेप म्हणजे त्याचा आकार प्राण्यांचा आकार किंवा वनस्पतीचा आकार अँड अ कॉम्प्लेक्सिटी किंवा त्यातील साधेपणा जटिलपणा किंवा त्याची रचना त्याच्यामध्ये काय असते खूप विविधता असते म्हणून त्याला म्हणायचं आहे डायव्हर्सिटी डायव्हर्सिटीचा अर्थ होतो विविधता आता पहा जर आपण पाहिलं ॲनिमल रेंज डायव्हर्सिटी प्राण्यांमध्ये कशी विविधता आहे इव्होल्युशनमध्ये प्राण्यांमध्ये विविधता आहे कसे या ठिकाणी पहा फ्रॉम युनिसेल्युलर म्हणजे तुम्ही जर पाहिलं सुरुवातीला जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले ते कसे होते युनिसेल्युलर होते एक पेशीय युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय प्राणी एक पेशीय प्राणी कोणता आहे सुरुवातीला तयार झालेला अमीबा किंवा पॅरामेशियम अमीबापासून अमीबा हा युनिसेल्युलर ॲनिमल आहे अमीबापासून टू मॅन म्हणजे ह्युमन आपल्या मानवापर्यंत किंवा अ जायंट व्हेल अतिशय प्रचंड असणारा व्हेल काय देवमासा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे व्हेल आहे जायंट व्हेल म्हणजे अवाढव्य सगळ्यात मोठा असणारा प्राणी पृथ्वीवरील व्हेल छोट्या अमीबापासून माणसापर्यंत किंवा मोठ्या फेलपर्यंत काय विविधता आहे आता अमीबा आपल्याला डोळ्यांनी पण दिसत नाही वी कांट सी द अमीबा विथ द नेक्ड आयज बट देर इज द जॉईंट हा प्रचंड आहे हा जे छोटा आहे अशा प्रकारची ही ॲनिमल रेंज डायव्हर्सिटी असते त्यानंतरची डायव्हर्सिटी आहे प्लांट डायव्हर्सिटी म्हणजे वनस्पतीतील विविधता आता प्लांट डायव्हर्सिटीमध्ये काय विविधता येते युनिसेल्युलर क्लोरेला एक पेशीय असणारी जी वनस्पती तिचं एक्झाम्पल आहे क्लोरेला युनिसेल्युलर क्लोरेला पासून ह्यूज बनियान ट्री यू नो बनियान ट्री मीन्स बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड म्हणजे छोट्या क्लोरेला पासून छोटा असणारा क्लोरेला व इथं अवाढव्य असणारं बनियान ट्री यांच्या शेपमध्ये काय सारखे का ते नाही त्यांचा शेप कसा आहे डिफरन्स आहे म्हणून त्याला म्हणलं आहे डायव्हर्सिटी आहे आणि त्यांच्या शेपमध्ये त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये असणारी जटिलता सिंपल ह्याच्यामध्ये असणारी डायव्हर्सिटी ही प्लांट डायव्हर्सिटी असते त्यानंतर पहा ही झाली डायव्हर्सिटी त्यानंतर जे लाईफ एक्झिस्टन्स आहे पृथ्वीवरती आता कुठं कुठं हे सजीव अस्तित्वात येत असं जर तुम्हाला विचारलं तर पृथ्वीवरती कुठं कुठं आहेत फ्रॉम इक्वेटर म्हणजे कुठून विषपृष्ठापासून फ्रॉम इक्वेटर टू बोथ पोल्स ऑन द अर्थ पहा सपोज दिस इज द फिगर ऑफ अर्थ दिस इज कॉल्ड द इक्वेटर आणि हा काय हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल म्हणजे विषवृत्तापासून पृथ्वीवरती सर्व ठिकाणी ऑल द प्लेसेस सर्व ठिकाणी काय लाईफ एक्झिस्ट आहे जीवन अस्तित्वात आहे पृथ्वीवरती असं कोणतंच ठिकाण नाही की तिथं जीव नाही किंवा तिथं सजीव नाही विषवृत्तापासून टू द नॉर्थ पोल अँड टू द साऊथ पोल फ्रॉम द इक्वेटर लाईफ इज एक्झिस्ट सो लाईफ इज एक्झिस्ट ऑल ॲट ऑल प्लेस ऑन दी अर्थ त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पहा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठं कुठं आहे व्हेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस त्यामध्ये एअरमध्ये हवेमध्ये आहेत सजीव
हवेमध्ये असे अनेक जीव असतात जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, असे जंतू असतात, विषाणू असतात जे आपल्याला दिसत नाहीत, किंवा हवेमध्ये राहणारे पक्षी सुद्धा हवेत उडतात, एअरमध्ये काही वॉटरमध्ये राहतात, एक्झाम्पल फिश वॉटरमध्ये राहतात. सम ॲनिमल लिव इन द वॉटर, सम लिव इन द एअर, सम ॲनिमल लिव ऑन द लँड. फॉर एक्झाम्पल एलिफंट म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. रॉक, व्हॉट इज मीन बाय रॉक, रॉक म्हणजे काय, खडक. खडकामध्ये सुद्धा बरेच प्राणी किंवा बरेच जंतू जीव या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहत असतात. अशा प्रकारे इन दिस वे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऍट ऑल द प्लेसेस ऑन दी अर्थ, पृथ्वीवरती सर्व ठिकाणी हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय असतं, एक्झिस्टन्स असतं. आता पहा मग मानवाला या इव्होल्युशन विषयी कशी प्रगती झाली याच्याविषयी, ह्युमन हॅव अ ग्रेट डायव्हर्सिटी, म्हणजे ह्युमन मानवाला खूप प्रकारची एक क्युरियोसिटी, क्युरियोसिटी म्हणजे काय, एक उत्सुकता लागली की हे इव्होल्युशन कसं झालं असेल किंवा सुरुवातीला जीव कसा तयार झाला असेल. म्हणून मानव हा विचारशील प्राणी आहे, त्याचा मेंदू जगातील सर्व प्राण्यांमध्ये कसा आहे, लार्ज आहे. म्हणून तो विचारशील प्राणी असल्यामुळे त्याला एक प्रकारचं कुतूहल, एक प्रकारची क्युरियोसिटी जाणवली की कशा प्रकारे ओरिजिन ऑफ द लाईफ म्हणजे पृथ्वीवरती जीवनाची सुरुवात किंवा सजीवांची सुरुवात कशी झाली असेल, ह्याची काय एक प्रकारचं इगरनेस म्हणजे क्युरियोसिटी त्याला लागली. कुठून, ऑन द अर्थ सिन्स एन्शियंट पिरियड, म्हणजे प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत इव्होल्युशन कशी होत गेली याच्याविषयी इगरनेस किंवा क्युरियोसिटी ह्युमनला त्या ठिकाणी आहे. म्हणूनच यामुळंच या क्युरियोसिटीमुळंच अनेक प्रकारच्या थेरीज अस्तित्वात आल्या. कशाविषयी थेरी, इव्होल्युशन विषयी अनेक प्रकारच्या थेरी, अनेक प्रकारचे सिद्धांत त्या ठिकाणी अस्तित्वात आले. डिफरंट थेरीज ऑफ ओरिजिन अँड इव्होल्युशन, कशाविषयी, उगमाविषयी, मानवाच्या सुरुवातीविषयी आणि इव्होल्युशनविषयी अनेक प्रकारच्या थेरी त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. आणि हळूहळू ग्रॅज्युअल डेव्हलप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्टेड, आणि शेवटी मानवाने स्वीकारलं किंवा शेवटी एक कन्क्लुजन निघलं, हे जे इव्होल्युशन झालं ही काय फास्ट प्रोसेस नाही आहे, या प्रोसेसमध्ये खूप वेळ लागतो. सुरुवातीला आपण डेफिनेशनमध्ये पाहिले, इट इज अ व्हेरी ग्रॅज्युअल चेंजेस, म्हणजे खूप स्लो प्रोसेस आहे, ह्याला हजारो लाखो वर्षे लागतात. त्याच्यामुळं ग्रॅज्युअल डेव्हलप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्टेड, आणि असं स्वीकारलं ह्युमनने की इव्होल्युशन ही खूप स्लोली प्रोसेस आहे आणि ती खूप स्लो होते, त्याच्यामध्ये अजिबात फास्ट नसतो किंवा ती जलद होणारी प्रक्रिया नाही, हे त्यांनी काय केलं, ॲक्सेप्ट केलं. इन दिस वे टुडे वी लर्न अबाउट द इव्होल्युशन, व्हॉट इज इव्होल्युशन, डेफिनेशन ऑफ इव्होल्युशन अँड द स्टेप्स प्रेझेंट विथ द इव्होल्युशन, आणि कशा प्रकारे इव्होल्युशनची त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी कुठं कुठं त्याच्यामध्ये कशा कशामध्ये डायव्हर्सिटी आहे, ॲनिमलमध्ये कशी डायव्हर्सिटी आहे, प्लॅन्ट्समध्ये कशी डायव्हर्सिटी आहे, हे आज आपण या ठिकाणी आजच्या पिरियडमध्ये अभ्यास केला. थेरी ऑफ इव्होल्युशन, आपण अगोदर इव्होल्युशनची डेफिनेशन, इव्होल्युशन झाले, इव्होल्युशनची प्रोसेस कशाप्रकारे इव्होल्युशनची स्टार्टिंग झाली व त्याच्यामध्ये असणारी डायव्हर्सिटी कशी आहे हे पाहिलं. आता या थेरीमध्ये थेरी ऑफ इव्होल्युशन जी ह्युमनला क्युरियोसिटी होती, ओरिजिन ऑफ ॲनिमल्स और ओरिजिन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसं झालं, त्या क्युरियोसिटीमुळं अनेक थेरी त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. त्यामध्ये जो इव्होल्युशनचा सिद्धांत आहे, जी उत्क्रांती झाली त्यामध्ये फर्स्ट लिव्हिंग मटेरियल म्हणजे जे सुरुवातीचे असणारे अस्तित्वात आलेले जे लिव्हिंग मटेरियल म्हणजे जो जीव आहे किंवा जीवाचा असणारा जो सूक्ष्म घटक आहे तो जो अस्तित्वात आला त्याला म्हणलेले प्रोटोप्लाझम, म्हणजे जो आदिजीव, जो आदिजीव तयार झाला, प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन द ओशियन. अगोदर सांगितलं होतं जीवाची सुरुवात पाण्यामध्ये झाली,
म्हणजे ओशियन महासागरामध्ये त्या ठिकाणी पहिला जीव तयार झाला, अगोदर जमिनीवर नाही महासागरामध्ये फर्स्ट लिविंग मटेरियल प्रोटोप्लाज्म हॅज बीन फॉर्म इन द ओशियन। जे पेशी द्रव्य म्हणजे जे पेशी आहे ती तयार झाली, प्रोटोप्लाज्म आदिजीव आहे तो तयार झाला कुठं, महासागरात तयार झाला। पहिलं त्यानंतर पहा थेरी ऑफ इव्होल्युशन मध्ये जर आधी सांगितलं डायरेक्ट मल्टीसेल्युलर ॲनिमल फॉर्म नाही झाला तर कुठून सुरुवात झाली, त्या ओशियन मध्ये पाण्यामध्ये सुरुवातीला जो जीव तयार झाला तो कसा होता, एक पेशी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड। जो जीव तयार झाला त्याला फक्त तो एक पेशीय जीव होता। आपण अगोदर एक्झाम्पल पाहिले एक पेशीय जीव आमिबा, त्या ठिकाणी पॅरामिशियम क्लोरेला, हे कसे एक पेशीय, त्याला एक पेशीय का म्हणतात, कारण सर्व त्यांचं कार्य फंक्शन त्या एक पेशीमार्फत चालत असतं म्हणून त्याला एक पेशीय। म्हणजे एकदम सिंपल त्यांचं स्ट्रक्चर असतं। पहिला जीव जो एक पेशीय जीव तयार झाला ओशियनमध्ये, नंतर ग्रॅज्युअली चेंज झाला, इव्होल्युशनच्या डेफिनेशनमध्ये पण पाहिलं जातं ग्रॅज्युअली चेंज, त्या एक पेशीय जीवामध्ये हळूहळू स्लोली स्लोली चेंज झाला, ग्रॅज्युअली चेंज होऊन इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम। कुणामध्ये, तो जो एक पेशीय जीव आहे सुरुवातीला तयार झालेला त्याच्यामध्ये काय झालं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये त्याच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंज झाला, आणि चेंज झाल्यानंतर त्याच्यापासून लार्जर म्हणजे मोठा अवाढव्य लार्जर अँड कॉम्प्लेक्स जटिल रचना असणारा, कॉम्प्लेक्स ज्याची शरीर रचना थोडी कशी अवघडी किंवा कोणत्या गुंतीची, जसं अमिबाची रचना आहे तसं कॉम्प्लेक्स मध्ये असणारी रचना नसते, त्याच्यामध्ये त्याची कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं आणि तो आकाराने लार्ज असा जीव तयार झाला, ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म्ड तयार झाला कुठं, झाला महासागरातच। त्यानंतर पहा थेरी ऑफ इव्होल्युशन मध्ये ग्रॅज्युअली चेंज झाल्यानंतर अशा प्रकारे ऑल चेंजेस, हे जे सर्व चेंज झाला म्हणजे प्रोटोप्लाझम पासून त्या ठिकाणी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये चेंज होऊन परत त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले, आणि हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी एक दिवस नाही लागला, त्याच्यामध्ये खूप लॉंग ड्युरेशन गेला, खूप पिरियड गेला, म्हणून ते सर्व बदल ऑल द चेंजेस वेअर स्लो, हे खूप महत्त्वाचं, स्लो अँड ग्रॅज्युअल म्हणजे सर्व बदल हे खूप हळूहळू आणि या ठिकाणी सावकाश बदल होत गेले, अशा प्रकारची ही थेरी ऑफ इव्होल्युशन होत गेली। आता प्रामुख्याने पहा किती ड्युरेशन लागला, त्याच्यामध्ये जो पिरियड आहे जो कालावधी आहे हे बदल होण्यासाठी जवळजवळ ॲटमोस्ट ड्युरेशन फॉर दिस चेंजेस इज ॲटमोस्ट 300 करोड इयर्स, म्हणजे किती 300 कोटी वर्ष, 300 कोटी वर्ष ह्या एवढ्या बदलाला लागले त्या इव्होल्युशन। फार मग किती स्लो प्रोसेस आहे, म्हणजे एका मानवाचं आयुष्य फक्त जवळजवळ 70-80 ते जास्तीत जास्त अप्रॉक्सिमेटली 100 इयर्स असतं, परंतु याचा जर विचार केला तुम्ही 300 कोटी वर्ष ह्या बदलासाठी लागले, म्हणजे इव्होल्युशन खूपच एकदम सावकाश एकदम ग्रॅज्युअली स्लोली कसणारे चेंजेस असतात, आणि अशा प्रकारची थेरी ऑफ इव्होल्युशन असते। थेरी ऑफ इव्होल्युशनमध्ये आपण सांगू शकतो सुरुवातीचा ऑर्गॅनिझम प्रोटोप्लाझम हा ओशियनमध्ये फॉर्म झाला, आणि तो जो तयार झाला तो युनिसेल्युलर होता, युनिसेल्युलरमध्ये बदल होऊन परत लार्जर तयार झाला, आणि तो कसा झाला, सिंपल नाही कॉम्प्लेक्स झाला, त्याचं स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स होतं, आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये आणि युनिसेल्युलरपासून कॉम्प्लेक्स तयार होत असताना हा बदल खूप स्लो झाला, खूप ग्रॅज्युअल झाला, आणि ॲप्रॉक्सिमेटली ॲटमोस्ट 300 करोड इयर्स 300 कोटी वर्ष त्याला लागले, अशा प्रकारच्या थिअरी ऑफ इव्होल्युशनमध्ये आपण या ठिकाणी सांगू शकतो। हा जो विकास झाला पहा, तो जो डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम झाला त्याच्यामध्ये चेंजेस जे झाले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे ऑलराऊंड होते, पुढे जर पाहिलं आपण ऑलराऊंड म्हणजे सर्व दिशांनी किंवा सर्व बाजूनी सर्वांगाने ऑलराऊंड चेंजेस
ऑलराउंड चेंजेस झाले आणि त्या ठिकाणी त्या मल्टी डायमेंशनल म्हणजे काय सर्वांग बाजूंनी किंवा सर्व बाजूंनी तो बदल झाला मल्टी डायमेंशनल झाला एंड लीड टू इवोल्यूशन आणि डिफरेंट त्या ठिकाणी डिफरेंट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम क्रिएट झाले हा बदल होत असताना फक्त एकांगाने नाही झाला ऑलराउंड सर्व बाजूंनी एंड मल्टी डायमेंशनल म्हणजे सर्व मल्टी डायमेंशनल म्हणजे लांबी रुंदी उंची सर्वांगाने त्याचा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाला ऑर्गॅनिझमचं म्हणून या ठिकाणी म्हटलेले इवोल्यूशन इज द व्हेरी ग्रॅज्युअल अँड स्लोली प्रोसेस अँड ऑर्गॅन प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये जो ॲनिमल होत असतो किंवा प्लॅनची डेव्हलपमेंट होत असते ती प्रोग्रेसिव्ह म्हणजे एक प्रकारचे त्याच्यामध्ये विकास होत असतो प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत असते फ्रॉम द अँसेस्टर म्हणजे पूर्वजापासून आपले जे पूर्वज आहेत तुम्हाला जर प्रश्न विचारला आपले पूर्वज कोण किंवा आपण सर सांगतो माकडापासून मानव बनला म्हणजे ह्यासाठी खूप कोट्यावधी वर्ष गेले पूर्वजापासून आजपर्यंत अँसेस्टर पासून आता जो मॉडर्न मॅन अस्तित्व झाला त्याला खूप पिरियड गेला खूप कालावधी गेला आणि हॅव यू अ डिफरंट स्ट्रक्चर आणि प्रत्येकाला म्हणून त्या ठिकाणी असणारा विविध प्रकारची रचना असते फंक्शनल ऑर्गनायझेशन आणि लास्टला जर आपण विचारलं डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन म्हणजे विविध प्रकारची असणारी रचना आणि त्या ठिकाणी असणारं त्याचं ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जो रचनेमध्ये बदल झाला आणि जो अँसेस्टर पासून त्यालाच आपण म्हटलेले इवोल्यूशन इन दिस वे दिस इज द थेअरी ऑफ इवोल्यूशन आणि अशा प्रकारे थेअरी ऑफ इवोल्यूशन आपण या ठिकाणी